हे पश्चिम घाटपट्ट्यावरील गावांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची, मात्र सरकारकडून गंभीर दखल घेतली जात नाही असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय. पश्चिम घाटपट्ट्यातील असे शेकडो गाव आहेत की जे केवळ आणि केवळ अशा या डोंगर पट्ट्यावर वसलेले आहेत, डोंगराच्या खाली पायथ्याशी वसलेले आहेत आणि त्याच्यावर सातत्याने मागच्या काही वर्षामध्ये होणाऱ्या अतिवृष्टीचं प्रमाण जर पाहिलं तर हे गाव अशाच पद्धतीने पावसाळ्यामध्ये दरडीखाली गाडले जाण्याची शक्यता आहे. पूर्णपणे पश्चिम घाटपट्ट्यातील ह्या गावाच्या बाबत सुरक्षतेची, उपाययोजनेची, गावाच्या संरक्षणाची जबाबदारी शासनाने घेऊन त्या पद्धतीने आराखडा तातडीने तयार करावा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे